आजरा सरोळीत रस्ते विकासात निकृष्ट दर्जाच्या रस्त्यात लाखोंचा भ्रष्टाचार असल्याचे ग्रामस्थांचे मत. रस्ते विकास भ्रष्टाचार भाग एक. आजरा तालुक्यातील सरोळी तलाव ते निंगुडगे हायस्कूल नवीन रस्ता झालेला असून सदर रस्ता खडीकरण व डांबरीकरण इस्टिमेट प्रमाणे झाला नसून रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. मुरुम न टाकता फक्त मातीची भर टाकलेली आहे. यामुळे सदर रस्ता एक महिन्यामध्ये रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. तरीही रस्ता कशा पद्धतीने केला आहे याची पाहणी न करता सदर बिळे काढले असावी. सदर रस्त्याची पाहणी केली असती तर कोणताही अधिकारी या रस्त्याचे बिल काढला नसता. नमस्कार, आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील व आजरा तालुक्यातील सरोळी या गावामध्ये. रस्ते विकासातून विकास केला जातो पण या ठिकाणी आम्ही सारे भाऊ भाऊ जमेल तेवढे वाटून खाऊ अशा पद्धतीचा हा रस्ते विकास झालेला आहे. येथील नागरिकांचा आरोप आहे की या रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. आणखी काय झालेलं भ्रष्टाचार, किती किलोमीटरचा रस्ता आहे आणि किती निधी आला होता आपण जाणून घेणार. येथील ग्रामस्थ आहेत, आपल्या काय सांगाल तुम्ही की हा जो रस्ता झाला आहे आणि काय रस्ता झाला असा आपला आरोप आहे. मी बस्तूर उज्जय बारदेसकर सोरळी गावातील रहिवासी असून आमच्या गावामध्ये अंतर्गत जो रस्ता आहे गावच्या बाहेरील सरोळी ते कोवाड ह्या रस्त्याला जोडलेला तो रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे ह्या रस्त्यावर 62 लाखाचं निधी होतं. त्यातील सर्व खर्च म्हणजे 58 लाख रुपये हा खर्च पडलेला आहे. मला असं वाटतं की हा 10 लाख पण ह्याच्यावर खर्च पडलेला नाही. अतिशय निकृष्ट दर्जाचा एकच महिना झाला रस्ता उखडून पडलेला आहे. गावचा सर्वांचा रोष असून कोणीही त्याच्यावर गाव सगळं बोलतं याची चौकशी पण चालू आहे. हा पहिल्यांदाच आम्ही ह्याची चौकशी करण्यासाठी निकृष्ट दर्जाचा झाला म्हणून हे आम्ही आपण याबाबत संबंधित विभागाला काही विचारणा केली आहे का. मी पहिल्यांदा हा रस्ता करत असताना संबंधित आजऱ्या तालुक्यातील सूर्यकांत जे इंजिनियर आहेत त्यांना मी फोन केला होता. त्यांना सांगितलं होतं की हा रस्ता जो चालू आहे तो निकृष्ट दर्जाचा आहे आणि त्या रस्त्याचं जरासं लक्ष देऊन तुम्ही रस्ता चांगला करा. पण त्यांनीही सांगितलं की 5 वर्ष हा रस्ता देखरेखखालती कॉन्ट्रॅक्टरचे असल्यामुळं त्याची काय एवढी गरज नाही. पण आज असं वाटतं की हा रस्ता पूर्णपणे 1 वर्षाच्या उखडून जाणार आहे आणि आत्ताच त्या रस्त्याला खड्डे आणि भेगा पडलेले आहेत. फक्त आपला विषय मूळ आहे की इतका निधी या रस्त्याला लागू शकत नाही. होय, कारण फक्त हा 800 मीटरचा की 700 मीटरचा एवढाच रस्ता आहे. मी करेक्ट काय म्हणे सांगू शकत नाही पण 700 ते 800 मीटरचा हा रस्ता आहे. आणि ह्या रस्त्याला म्हणजे 58 लाख रुपये जे रॉयल्टी काढून जे 58 लाख रुपये खर्ची पडलेले आहेत 62 पैकी ते 62 लाख रुपये खर्ची पडलेले नाहीत. आणि असं वाटतं की हे सगळ्यांनी मिळून खाऊचं काम केलेलं आहे. आणि असंच जर का भारत देशाचं काम म्हणजे भारत देशामध्ये रस्त्यांचं काम चालू झालं तर भारत देशाची वाट लागायला काय लवकरात लवकर काय राहणार नाही हा भारत देश. सदर रस्त्याची पाहणी केली असती तर कोणत्याही अधिकाऱ्यांनी या रस्त्याचे बिल काढले नसते. मग रस्त्याची पाहणी करून जर बिल काढली तर मग सहमतानेच काढली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. 62 लाख रुपयाचा रस्ता 58 लाख रुपये खर्च केले असल्याचे समजते. मग 800 मीटर रस्त्याला 58 लाख रुपये लागतात का? मग किती लाखाचा भ्रष्टाचार झाला असावा याचा अंदाज बांधावा व बांधकाम विभागाचा अजब कारभार म्हणावा लागेल. याबाबत संबंधित विभागाची व ठेकेदाराची चौकशी होऊन कारवाई व्हावी व नव्याने रस्ता व्हावा अशी मागणी होत आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थ आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत. याबाबतची ग्रामस्थ माहिती ग्रामस्थांनी दिली. सरोळी आणि कोवाडे ह्या रस्त्याला जोडणारा रस्ता हा अंतर्गत रस्ता अगदी 800 मीटरचा आहे. पण त्यासाठी टोटल शासनाचे 58 लाख रुपये खर्ची पडलेत असे आम्हाला समजते. तर त्यावेळेला आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर त्याने सांगितलं की आम्ही येऊन पाहतो. पण त्याने कुठल्याही प्रकारचं पाहणी न करता त्यांना 58 लाख रुपये दिलेले आहेत असं आम्हाला समजतं. म्हणजे ह्या रस्त्याचा जो खर्च होता तो सर्वस्व त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेला आहे. आणि हा रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा झालेला आहे की एकच ह्या रस्त्यावरून ट्रक गेला
तर त्या ट्रकानं दोन्ही बाजूला भेगा आणि रस्त्याला खड्डे पडलेले आहेत. म्हणजेच ह्या रस्त्यावर खर्च पडलाला जो आहे तो खर्च 58 लाख तो कमी खर्चात केलेला आहे आणि सगळ्यांनी मिळून त्याच्यात भ्रष्टाचार केलेला आहे. असं ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.